नेम इज गांधी, आई एम नॉट सावरकर, दणक्यात ठामपणे राहुल गांधींनी भूमिका मांडली. खरं तर मानलं पाहिजे त्या मर्दाला. पत्रकार जे भाजपची सुपारी घेऊन पत्रकारिता करतात, जे दोन्हीकडून टिमकी वाजवतात, काही ह्यांचे शूटर असतात मेंटली डिस्टर्ब करण्यासाठी, पण त्यांनी राहुल गांधींनी हवाच काढून टाकली. अरे तुम्ही घाबरू शकता, तुम्ही माणसं मारू शकता, तुम्ही उद्ध्वस्त करू शकता, गडे राजकारण करू शकता, तुम्ही महाराष्ट्राला देशाला उद्ध्वस्त करू शकता, पण तुम्ही माणसाची प्रामाणिकपणा, निडरता आणि या देशाप्रती असलेलं प्रेम तुम्ही विकत नाही घेऊ शकत, तुम्ही त्याला संपवू शकत नाही. माफी काय मागायला लावता? राहुल गांधींनी जर संसदेतच माफी मागितली असती किंवा काल न्यायालयात माफी मागितली असती तर राजकारण अख्ख्या देशाला माहिती आहे. म्हणून तर राहुल गांधींना खासदारकीला मुखावं लागलं भाजपच्या घाणेरड्या राजकारणामुळं. कारण छाती ठोकपणे राहुल गांधी म्हणत होते, 20,000 कोटी रुपये अकाउंटला कसे आले अदानी साहेबांच्या, आणि अदानीच्या आणि मोदींचे संबंध काय. निडर छातीनं राहुल गांधींनी ताकदीनं फक्त प्रश्न विचारले, बाजार उठला, सभागृहातून आउट केलं, राजकारणातून म्हणजे सत्तेतून तर केलेलंच आहे, पण भारत जोडो यात्रेचं जी दहशत आहे भाजपवर, माननीय मोदी साहेबांवर, भाजपच्या नेत्यांवर, त्याच्यामुळं छळ केला जातोय. पण सावरकरांनी माफी मागितली आणि सेटलमेंट केली. गांधी ते नाहीये जे सेटलमेंट करतात, राहुल गांधींबद्दल बोलतोय मी. त्यांनी ताकदीनं हिमतीनं दाखवून दिलं. खरं तर काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आदर्श घेतला पाहिजे, ताकदीनं उतरलं पाहिजे. पण सगळे कार्यकर्ते नाहीत किंवा दम नाही, म्हणून कदाचित या भाजपच्या जातीवादी घाणेरड्या राजकारणाला ते चॅलेंज करू शकत नाहीत, आणि करत असतील पण ह्यांची शक्ती एवढी मदमस्त झाली, सत्ता पिपासू झाली, की समोरच्याचं राजकारण त्यांना उद्ध्वस्त करायचंय. म्हणून महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून सीबीआयच्या माध्यमातून, ईडीच्या माध्यमातून, वेगळ्या वेगळ्या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून डिस्टर्ब केलं जातं, राजकारण संपुष्टात आणून राजकारणातून आउट केलं जातं. आणि आता लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या नेत्याला ईडी वेगळ्या वेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून टार्गेट केलं जातं. विरोधी पक्षातल्या प्रत्येक नेता कार्यकर्ता संपला पाहिजे याची तयारी मोदी सरकार, भाजप सरकार किंवा भाजपवाले, RSSवाले करत आहेत. उदाहरण राहुल गांधीचं आता सुंदर आहे, पण राहुल गांधी अशा नेत्याचा पोरगा किंवा कुटुंबातून ते येतात ज्यांचं त्याग, सेवा आणि समर्पित भावना आणि अहिंसक वृत्ती, हिंसक नाही ह्यांच्यासारखी गोदरात माणसं जाळून मारायची, तर अहिंसेतून लोकशाही मजबूत करून या देशाच्या हितासाठी लढणारा माणूस, बाकी त्यांचं त्यांना लख लाभ असो. पण ताकदीनं म्हणावं लागलं आणि ताकदीनं म्हणाले सुद्धा, अरे मी कोण आहे, गांधी आहे, माफी मागणार आहे का? हा दम लागतो म्हणायला. नाही तर आजकालची लोक पदासाठी, खुर्चीसाठी एखाद्या तळवे चाटून काहीतरी मिळवतात. जिथं सगळंच गेलंय तिथं एक खासदार की काय करणार. पण जर ताकदीनं सगळे एकत्र मिळून लढले तर या देशावर परत सत्ता येईल त्यांचीच, ज्यांचा राजकारणातून बाजार उठेल, लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय आणि सांगत राहील, या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी तुमच्या पक्षाचे, जातीचे, धर्माचे सगळे जोडे बाजूला ठेवा आणि भारतीय म्हणून एकत्र या. ते JP नड्डांनी किंवा कुणीतरी पिल्लू सोडलं की राहुल गांधींनी मोदी साहेब OBC आहेत म्हणून टार्गेट केलं जात आहे हा OBCचा अवमान. अरे हा काय संबंध नाही OBCचा. अरे OBCच काय, तुमचं हिंदुत्व ज्या हिंदूशी निगडीत आहे तो OBC सुद्धा आणि हिंदू सुद्धा उपाशी मरतोय महागाईनं, बेरोजगारीनं, शेतकरी मरतोय, तोही OBCच आहे, हिंदूच आहे. सरसकट सगळ्या देशाची वाट लागली, हुकुमशाही आणली, त्यावेळेस तुम्हाला OBCचं देणं घेणं नाही वाटलं. OBCची जातीय जनगणना करा म्हटलं, दातखिळी बसते.
इम्पेरिकल डेटा दिला जात नाही राज्याला. ओबीसीचं पांघरून पांघरून घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा ओबीसींना उद्ध्वस्त करण्याची सुपारी भाजपने घेतली, वेगळं सांगायची गरज नाही. जातीच्या आणि प्रवर्गाच्या आड लपू नका. ओबीसी गाफील आहे, अंधश्रद्धाळू आहे किंवा विभागलाय सगळीकडं, ओबीसी ज्या दिवशी जागृत होईल त्या दिवशी ह्या जातीयवादी सत्ताधाऱ्यांचा राजकीय बाजार उठलेला असेल आणि सामाजिक वातावरण समतेच्या दिशेने निघालेलं असेल. लक्षात ठेवा, त्या गांधींचा हा महाराष्ट्र आहे. एक रुपयात चांदीचा आणि भारत देश गांधीचा हे लहानपणापासून प्रत्येक जण म्हणत आलेले आहेत. मोदी सुद्धा म्हणले असतील, भाजपचे सगळ्या राज्यातले कार्यकर्ते नेते सगळे म्हणलेत लहानपणी, फक्त आता ते गांधीला मान्य करणार नाही. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, लक्षात घ्या.